नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अर्नाळ्यातील आदिवासी महिलेस 1 महिन्याचे 437,580 रुपये इतके वीज देयक आले होते. हे प्रकरण बहुतेक पत्रकारांनी उचलून धरल्यानंतर तेच 437,580 रुपयाचे वीज देयक कमी करून 116,580 रुपये इतके वीज बिल पाठवून ते भरावेच लागेल असं त्या महिलेस सांगण्यात आले होते. कोरोनाच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या, जगभर बेरोजगारी वाढली आणि कोरोना काळानंतर वीज देयकातील गोंधळ कारभार थांबताना दिसतच नाही. सामान्य नागरिकांना वाढीव वीज बिलाचा प्रकार वाढतच आहे, त्यावरून जर वीज बिल माफ केले नाही तर आंदोलन करू असा इशारा लालबावटा पक्षाने दिला होता. मात्र आज लालबावट्याच्या शेकडो महिला रस्त्यावर उतरून पदर पसरून भीक मागत हजारो रुपयांची रक्कम गोळा करून महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवली. अखेर अशा प्रकारच्या अनोख्या आंदोलनापुढे महावितरणाचे अधिकारी झुकले आणि शिष्टमंडळासोबत सकारात्मक प्रतिसाद देत सगळ्या मागण्या मान्य करतो. तुम्ही आंदोलन थांबवा, येत्या 10 जानेवारीपर्यंत सगळे विषय मार्गाला लावू असे आश्वासन लेखी मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा लालबावटा पक्षाच्या वतीने कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला आहे. कशाला माग सरायचं, आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. पण माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं, आज नाही उद्याला मरायचं, मग कशाला माग सरायचं. येणाऱ्यान आडव यावन बाराच्या भावात जा. मोर्चा आणून आंदोलन केले, त्या दरम्यान खालील प्रमाणे आश्वासन देत आहोत. शैला सय्यद यांचे बिल माफ करणे, वीज बिल कमी करून दिले जाईल, युनिट प्रमाणे करून दिले जाईल. नवीन वीज मीटर येत्या 10 जानेवारीपर्यंत मीटर देण्यात येतील. जे मीटर दिले आहेत त्यांना 13 तारखेपर्यंत वीज बिल देणार. खंडित केलेल्या आदिवासी महिलांचे वीज मीटर तात्काळ लावा. वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा बिल अंशतः भरल्यास चालू करण्यात येईल. छोटे मोठे विषयाबाबत चर्चा करण्यात वेळ मिळावी. 31 डिसेंबर 11 वाजता येईल वेळ देण्यात. तरी पण त्यांना
आपल्याची चूक समजली आहे आणि पोलिसांनी देखील आपल्याला 100% सहकार्य केलेलं आहे. जेव्हा आपण आंदोलन करतो तेव्हा पोलीस सांगतात तुम्ही मोर्चा काढू नका, तुम्ही आंदोलन करू नका. परंतु एमएसईबीच्या अधिकाऱ्यांची चूक आहे हे पोलिसांना देखील माहित आहे, लोकांना देखील माहित आहे आणि एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना देखील कळून चुकलेलं आहे. आपल्या त्या बाईवर अन्याय झालाय, त्या बाईवर 4 लाख रुपये बिल आलेत म्हणून गावातल्या काही समाजाच्या महिलांनी किंवा आम्ही लोकांनी 1-1-2 रुपये भीक जमा करून लोकांकडे भीक मागून त्या महिलांचं खर्च कमी व्हावं म्हणून इथल्या एमएसईबीच्या कार्यालयात जरी त्यांचे साहेब उपस्थित नसले तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ती भीक दिलेली आहे की तुम्ही हे पैसे घ्या आणि त्या बाईवरचं जे काही कर्ज आहे ते कमी करा. आणि त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या 10 जानेवारी पर्यंत आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडवू आणि मार्गाला लावू. आम्ही शेवटी त्यांना एवढाच इशारा देतो की आम्ही जे तुम्हाला पैसे दिले ते पैसे मोजा आणि तुम्ही त्या बाईचे जे काही बिल असेल त्याच्यातलं ते बिल कमी करा. अन्यथा हा तुम्हाला इशारा आहे की आम्ही आज गांधीच्या मार्गाने आलो, येत्या काही दिवसात आंधीच्या मार्गाने येऊ. एवढंच बोलतो इन्कलाब जिंदाबाद आणि तुम्ही सर्वांनी त्या बाईचे पाठीशी उभे राहिलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि मोर्चा संपला असं जाहीर करतो. आज तुमचा मोर्चा होता एमएसईच्या कार्यालयावर, तर तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडनं? एका आदिवासी महिलेला एमएसईबीने 4,41,000 4.5 लाख रुपये तिला बिल पाठवलं होतं आणि ज्यावेळी आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी बिल कमी करण्याऐवजी पुन्हा 5 लाख तिला बिल पाठवलं होतं आणि त्या निषेधार्थ आज आम्ही अतिशय गांधीच्या मार्गाने इथे लोकांकडनं भीक मागितली. ते बाईंनी लोकांकडे रस्त्यावर भीक मागून इथल्या एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना आम्ही ती भीक आणून दिलेली आहे की त्या बाईवरचं जे काय कर्ज असेल ते तुम्ही कमी करा. आणि आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं की ते साहेब जे काय आहेत मेश्राम साहेब ते स्वतः वसईला गेले आहेत आणि त्यांनी आम्हाला फोनवरून आश्वासन दिलं, इथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुमचं बिल कमी करू, जे काय असेल ते भरावं लागेल. 4 लाखावरून त्यांनी 1.5 लाख दिले होते ते देखील कमी करू. त्यानंतर बाकीचे जे काही छोटे मोठे विषय आहेत, काही लोकांचे मीटर आहेत. आज स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली परंतु आदिवासींच्या घरात लाईट नाही पोहोचलेली, ते मीटर ते येत्या 4 तारखेपर्यंत देतील असं बोलल्यात परंतु आम्ही सांगितलं 10 तारखेपर्यंत द्या. परंतु 10 तारखेनंतर जर मीटर मिळालं नाही तर आमचं आंदोलन अतिशय तीव्र असेल. ज्या लोकांचे मीटर त्या लोकांनी बेकायदेशीरपणे खंडित केलेले आहेत त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की यापुढे आम्ही कोणाचाही मीटर कापणार नाही. आणि ज्यांचे माध्यमातून आम्ही त्यांना इशारा देतो की येत्या काही दिवसात जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, पूर्तता नाही केली, तर आमचं अधिक मोठं आंदोलन असेल एमएसईबीच्या कार्यालयात.